वाढदिवसानिमित्त ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या 100 झाडांची लागवड. रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळचे सहकार्य आज दिनांक 7 मे रोजी भुसावळ ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या सुमारे 100 झाडे लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ऑक्सिजन निर्माण करणारी झाडांची कमतरता पाहून रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीच्या पुढाकाराने श्री निळकंठ नामदेव सनसे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सहकार्याने परिसरात ऑक्सिजन निर्मिती करणारी झाडे जसे की वडपिंपळ, औदुंबर, जांभूळ, कडुनिंब अशा सुमारे 100 झाडांची लागवडींचा शुभारंभ श्री सनानसे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर BH चाकूरकर उपस्थित होते. यापूर्वी देखील रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली मार्फत ग्रामीण रुग्णालयासाठी सुमारे 2 लाख खर्च करून 40 बेडसाठी ऑक्सिजन प्रणालीची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर हा वृक्षरोपणाचा स्तुत्य उपक्रम राबवला. यामुळे सदर परिसर प्रदूषण रहित व सुंदर होईल यासाठी डॉक्टर चाकूरकर यांनी रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीचे आभार मानले. लावलेली झाडे जगवण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक ती पाण्याची व्यवस्था रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली मार्फत केलेली असून झाडे जगवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे यावेळी रोटरी क्लब ताप्ती व्हॅलीचे अध्यक्ष श्री सुधाकर सनानसे यांनी सांगितले. यावेळी श्री किशोर पाचपांडे, श्री विजय आंबेकर, श्री सुखदेव भारुडे, डॉक्टर सिद्धेश पाटील, डॉक्टर अजय आंबेकर, डॉक्टर प्राजक्ता तळेले, मनोज भोईटे, श्री शेखर आंबेकर, इलियास शेख, वेदांत सनानसे, राहुल आंबेकर उपस्थित होते. आज निळकंठ नामदेव सनानसे, आज रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली यांच्यातर्फे रोटरी क्लबचे चेअरमन श्री सुधाकर सनानसे यांनी या कोविड सेंटरमध्ये या ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन निर्माण करणारे असे 100 वृक्षाची लागवड केलेली आहे आणि त्यांचं संगोपन करण्याचं सुद्धा त्यांनी ठरवलेलं आहे. कारण इथे तर आता ऑक्सिजन तयार होतो, हवेतून शोषला जातो असं उपकरणं बसवलेले आहे. यापूर्वीसुद्धा रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली यांच्यातर्फे इथे ऑक्सिजन प्रणाली सुरू केलेली 10 लाख रुपये खर्च करून सुरू केलेली होती आणि ऑक्सिजन निर्मितीसाठी ऑक्सिजन निर्माण करणारे झाडांचं आपल्या वृक्षांचं लागवड यांनी केलेली आहे. त्यांचं संगोपनसुद्धा ते करणार आहेत. त्यामुळे हा सर्व परिसर अतिशय सुशोभित आणि हिरवळीचा होईल अशी आम्हाला आशा आहे. यामध्ये कुठल्या झाडांचा समावेश आहे? यामध्ये वड, पिंपळ, जांभूळ, औदुंबर असे अनेक प्रकारच्या झाडांची लागवड केलेली आहे. ग्रामीण रुग्णालय भुसावळचे ही नवनिर्मित रुग्णालय जे आहे तिथं म्हणजे रुग्णालयाची निर्मिती जुलैपासून हँडओव्हर झालेली बिल्डिंग आहे आणि इथं म्हणजे वृक्षांचं प्रमाण बिलकुलच असं नगण्य होतं ह्या परिसरामध्ये. ते रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती प्रकल्प ह्यांनी आज वृक्षारोपण करून ऑक्सिजन प्लांट इथं तर आहे आपला, एअरमधून ऑक्सिजन तयार करायचा नॅचरल एअर घेऊन, तर ह्या वृक्षारोपणामुळं त्याचा भरपूर फायदा होणार आहे आपल्या ऑक्सिजन प्लांटला. आणि मी आभार व्यक्त करतो रोटरी क्लब ताप्ती प्रकल्प ह्यांचं की आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं ग्रामीण रुग्णालय येथे वृक्षारोपण केल्याबद्दल. अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली, आज आम्ही आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट इथे आमदार साहेबांनी चालू केलेला होता. परंतु ह्या परिसरामध्ये वातावरण थंड राहण्यासाठी आणि ऑक्सिजनची कंटिन्यू जे ऑक्सिजन देणारे झाडं आहे असे 100 झाडांची लागवड आम्ही आमचे वडील श्री निळकंठ सनानसे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त 100 झाडांचे लागवड करून त्याचं संगोपन करण्याचा संकल्प केला आहे. त्यात पहिल्या फेजमध्ये आम्ही हे सर्व झाडं इथे या ठिकाणी लावतो आहे आणि सर्व झाडं आम्ही व्यवस्थित जगवून त्याला एक आपल्या परिसरामध्ये एक चांगला हवा शुद्धीकरण होईल आणि थंडावा राहील अशा पद्धतीने झाडं आम्ही लावण्याचा मानस केलेला आहे आणि ते लावतो आहे. बरं, हा प्रकल्प स्वखर्चाने काही शासनाच्या स्वखर्चाने या सर्व प्रकल्प